नमस्कार मित्रांनो, तर आजच्या मराठी ग्रामरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी मधला तिसरा प्रकार देशी शब्द। आतापर्यंत आपण तत्सम शब्द म्हणजे काय, तद्भव शब्द म्हणजे काय, त्यांची यादी, ते सर्व पाहिलं होतं। तर आता तिसरा प्रकार पाहणार आहोत देशी शब्द। तर देशी शब्द किंवा देशज शब्द यांची व्याख्या काय, किंवा त्याला नेमकं देशी आणि देशज असे नाव का पडले आहे, तर जे शब्द बोली भाषेतील असावेत त्या शब्दांची उत्पत्ती सरळ मिळत नाही, ते कोणत्याही भाषेतून आलेले नाहीत म्हणून त्यांना देशी किंवा देशज शब्द म्हणतात। आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, जे शब्द संस्कृत भाषेतील आहेत आणि जसेच्या तसे वापरले जात आहेत तर ते तत्सम, ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना जो मूळ रूपात बदल झाला आहे तर अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात। तर आता देशी आणि देश शब्द म्हणजे ज्या शब्दांची उत्पत्ती सरळ मिळत नाही, ते कोणत्याही भाषेतून आलेले नाहीत म्हणून त्यांना देशी किंवा देश शब्द म्हणतात, कारण हे देशी किंवा देश शब्द बोली भाषेतील असावे असा अंदाज आहे। तर आता पाहूयात त्याची लिस्ट। उदाहरणार्थ आहे पोट, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, चिमणी, झाड, दगड, धुंडा, घोडा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, खुळा, ढेकून, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोल, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर। बरेचसे शब्द या लिस्टमध्ये डबल आलेले आहेत, परंतु हे सर्व शब्द MPSC दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत। तर हा होता शब्दसिद्धीमधला तिसरा प्रकार देशी शब्द किंवा देशज शब्द असे आपण त्याला म्हणू शकतो। थँक्यू।